नमस्कार, मी अलका दुपकर। विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आलेले आहेत आरपीआयचे आणि महायुतीचे एक महत्त्वाचे नेते, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले। रामदासजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आयबीएन लोकमत मध्ये। आमच्या फोन लाईन आधीच वाजायला लागले आहेत, कालपासून आम्ही सांगतोय तुम्ही आज येणार आहात, त्यामुळे तुम्ही देखील प्रश्न विचारू शकता रामदास आठवले यांना। त्यासाठी नंबर लिहून घ्या, 0226689923 या क्रमांकावर फोन करा आणि तुमचे नेते आरपीआयचे अध्यक्ष रामदासजी आठवले यांना थेट प्रश्न विचारा। तर आपण विचारा नेत्यांना या कार्यक्रमाची सुरुवात करूया। रामदासजी, महायुतीमध्ये आत्ता जे काही आपण म्हणूया खतखत सुरू आहे, आत्ता तुम्ही उद्धवजींसोबत होतात आणि तिथूनच तुम्ही आलेले आहात, मी तिथूनच पहिला प्रश्न विचारून सुरुवात करते की ही जी खतखत आहे, या खतखतीबद्दल तुम्ही काय सांगाल? अलकाजी, असं आहे की एकतर वेगवेगळे पक्ष एकत्रित आल्यानंतर थोडी जी खतखत असते, परंतु त्या खतखतीवर मात करण्याचं सामर्थ्य नेत्यांमध्ये असलं पाहिजे। आणि आम्ही जे नेते आहोत, उद्धवजी आहे, गोपीनाथ मुंडे जे आहेत, मी आहे, आमच्यामध्ये अशा पद्धतीच्या खतखतीवर मात करण्याची एकदम आमच्यामध्ये कपॅसिटी आहे। आणि त्याप्रमाणे जी काही परवा खतखत झाली तर त्या खतखतीच्या संबंधामध्ये उद्धवजींनी चांगली भूमिका घेतली आणि महायुती मजबूत राहणार, महायुती या राज्यामध्ये सत्तेवर येणार अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडलेली आहे। त्यामुळे आता ती जी काही खतखत होती ती खतखत आता संपलेली आहे। खतखत संपलेली असं तुम्ही म्हणताय, पण प्रत्यक्षामध्ये आता महायुतीमध्ये खतखत संपली असं म्हटलं जात असलं तरी देखील आज उद्धवजी ज्यावेळी सांगतायत की भाजपने स्पष्टीकरण द्यावं, एक प्रकारची कुचंबणा होती आहे आरपीआयची देखील असं वाटत नाही ज्या पद्धतीने असं मला वाटत नाही। म्हणजे आता उद्धवजींची भूमिका जी आहे तीच भूमिका माझी आहे की आता आम्हाला वेगळ्या पार्टनरची आवश्यकता अजिबात नाही। ज्या वेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना बीजेपी सोबत आला अलकाजी, त्यावेळेपासून मी सांगतोय की दलित मतं ही शिवसेना बीजेपीला मिळत नव्हती आणि 2-3 हजार 5-7 हजार आणि त्यांचे हरणारे जे काही उमेदवार आहेत असेंब्लीचे, ते बरेचसे उमेदवार आरपीआयच्या मतामुळं रिकव्हर होणार आहेत, ते निवडून येणार आहेत। त्यामुळे आम्हाला चौथ्या पार्टनरची आवश्यकता नाही ही भूमिका सुरुवातीपासून माझी होती। आता एकतर मनसेच्याबद्दल जर बोलायचं असेल, राजच्याबद्दल, तर मी एवढंच म्हणेन की सुरुवातीला माझी भूमिका त्यांच्या विरोधामध्ये होती, पण 26 मे रोजी मी मुंबईमध्ये जाहीर केलं की जर उद्धवजींची इच्छा असेल, बीजेपीची तर सुरुवातीपासून इच्छा आहे, आणि मताची विभागणी टाळण्यासाठी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करण्याच्या संबंधातला जर प्रस्ताव असेल तर त्या प्रस्तावाला माझा विरोध असला तरीसुद्धा लार्जर इंटरेस्टच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मनसेच्या प्रस्तावाला मान्यता द्यायला तयार आहे। परंतु राज ठाकरे आमच्यासोबत येत नाही आहेत, मनसे आमच्यासोबत येत नाही आहे, आणि पुन्हा पुन्हा त्या विषयी चर्चा नको। आता आता हिंदुत्ववादी मतांसाठी एकत्रित येऊया, त्या मतांमध्ये फूट नको असं सांगून मनसेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा दिलेला आहे, तुम्ही या हिंदुत्ववादी शक्तीसोबत का जाताय असं वाटत नाही? हा प्रश्न हिंदुत्ववादाचा विषय नाही। आता हिंदुत्ववाद जो आहे तो शिवसेना सांगते की आमचा हिंदुत्ववाद म्हणजे राष्ट्रवाद आहे, आणि आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जरूर आमचे मतभेद आहेत, परंतु कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येणं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये आपण काय कोणी अनटचेबल अजिबात नाही। तर राजकारणामध्ये अशा पद्धतीचे अलाईन झालेले आहेत, आपल्याला माहीत आहे की पवार साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री होते पोलोचे, त्यावेळेला जे जनसंघसुद्धा त्या मंत्रिमंडळामध्ये होता, त्यामुळे मला असं वाटतं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने घेतलेली जी भूमिका आहे ही भूमिका दलितांना सत्तेकडे घेऊन जाण्यासाठी, त्याचबरोबर जो हा महाराष्ट्र आहे भ्रष्टाचार आणि महागाई मुक्त करण्यासाठी, असं तुम्ही सांगताय। आपल्यासोबत धुळ्याहून विलास पाटील आहेत, ते फोन विचारतायत। विलास, तुमचा पहिला प्रश्न आहे रामदास आठवलेंना, विचारा प्रश्न। विलासजी, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि थेट प्रश्न विचारा। नमस्कार। हा मॅडम, मी प्राध्यापक एन एस पाटील बोलतो दोंडाईच्याहून। मी रामदासजी आठवले यांना प्रश्न विचारतोय। नमस्कार आठवले साहेब। हा नमस्कार, बोला पाटील, बोला साहेब। आपलं माझ्या युतीमध्ये आपलं स्वागतच आहे, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे सर आपल्याला की आपण, हॅलो, बोला बोला। हा, आता आपण महायुतीमध्ये प्रवेश करण्याचा हेतू काय, आणि एकीकडे आगामी येणाऱ्या 2014 ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत लोकसभेच्या, याच्यामध्ये एकीकडे पाच पांडव आणि एकीकडे कर्ण अशी स्थिती निर्माण झाली, याच्या संदर्भात आपण काय बोलू इच्छिता सर? नाही, असं आहे की एकदा पाच पांडव एकत्र आल्यानंतर कर्णाची आवश्यकता अजिबात नाही आहे। म्हणजे पाच पांडव एवढे समर्थ आहेत की या ठिकाणी सत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा ज्या ध्येयाने आणि ज्या उद्देशाने मी एकत्रित आलेलो आहोत पाटीलजी, तो
तो उद्देश सफल करण्यासाठी आम्ही पाच लोक किंवा आमचे पाच पक्ष एकाप्याबल आहेत. माझं तर मत असंच होतं, मी अगोदरही म्हणालो की चौथ्या पार्टनरचीच आम्हाला आवश्यकता नाही अशी आमची भूमिका होती. पण नंतर शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महादेव जानकर आमच्यामध्ये आले, ठीक आहे. परंतु पुन्हा पुन्हा या विषयाची चर्चा नको. आता कर्ण जो आहे तो कर्ण आमच्याकडे येतच नाही आहे. कर्णाला वाटतं की मी स्वतंत्र असलं पाहिजे, तर आम्ही अनेक वेळेला ऑफर दिली. उद्धवजींनी टाळी वाजवण्याची भूमिका मांडलेली होती. परवा दिवाकर रावते पण या कार्यक्रमात तेच म्हणाले की टाळीला उत्तर मिळालेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा तेच देत आहे. साताऱ्याहून सचिन भोसले यांचा फोन येतोय. सचिनजी, तुमचा प्रश्न थेट विचारा. मॅडम, हॅलो. हा बोला. हा जय भीम साहेब. हा जय भीम. सचिन भोसले कुठला पक्ष बोलतोय साहेब? मी महायुतीच्या माध्यमातून आपली प्रत्येक सभा बघितलेली आहे IBN लोकमतवर आपली साहेब. प्रत्येक सभेमध्ये तुम्ही असं सांगता की भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आली पाहिजे, हे बाळासाहेबांचं स्वप्न होत. बरोबर. आणि ते स्वप्न मी साकार करणार आहे. तर साहेब, मला एवढंच विचारायचं आहे की स्वप्न तुम्ही बाळासाहेबांचं साकार करणार आहे का बाबासाहेबांचं? नाही, बाळासाहेबांनी मी असं कधी म्हणालेलं नाही. म्हणजे मी असं म्हणालेलो आहे की ही गोष्ट खरी आहे की बाळासाहेबांनी अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला होता की शिवशक्ती बरोबर भीमशक्ती आल्याशिवाय, बाबासाहेबांना मानणारा समाज आल्याशिवाय आम्हाला या राज्यामध्ये सत्ता मिळणार नाही. आणि विधानसभेवर जर आम्हाला जर भगवा फडकवायचा असेल तर त्या ठिकाणी निळासोबत आल्याशिवाय हे दोन्ही झेंडे फडकणार नाही. त्यामुळे बाळासाहेबांचं जे स्वप्न आहे शिवशक्ती भीमशक्तीला सत्तेत आणण्यात, ते तर साकार करायचंच आहे. पण मी आंबेडकरवादी आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा मी शिष्य आहे, मी अनुयायी आहे. आणि त्यामुळं बाबासाहेबांचं दलितांना सत्तेकडे घेऊन जाण्याचं स्वप्न मला साकार करायचंच आहे. म्हणजे मी बाबासाहेबांना विसरण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे. भोसलेजी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं आहे. तुम्ही हे म्हणताय की शिवशाही आणि आंबेडकरवाद या दोघांचंही स्वप्न तुम्ही पूर्ण करणार आहात. आपल्या सोबत भारिप बहुजन संघ जो आहे त्याचे युवक अध्यक्ष उमेश चव्हाण आहेत, ज्यांनी पुण्याहून प्रश्न विचारलाय रामदासजी आठवले यांना. ऐकूया उमेश चव्हाण यांचा हा प्रश्न. माझं नाव उमेश चव्हाण. माझा रामदास आठवलेंना एक प्रश्न आहे. प्रश्न असा की दलित पॅन्थरची आणि शिवसेनेची दंगल झाली होती आणि त्याच्यामध्ये भागवत कांबळेंचा बळी गेला होता, हत्या झाली होती दंगलीमध्ये. कांबळे नाही, भागवत जाधव. ज्याप्रमाणे शिवसेना आणि भाजपा हा नैसर्गिक मित्र आहे, तसं RPI आणि दलित पॅन्थर हा कधीच शिवसेना आणि BJPचा नैसर्गिक मित्र नसताना तुम्ही कुठल्या विचारधारेवर आधारित त्यांच्याशी मैत्री करून महायुतीमध्ये जाऊन बसला आहात? हां, तर आता उमेशजी, असं आहे की पुन्हा पुन्हा आम्ही या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे की आमचा अलायन्स हा पॉलिटिकल आहे, आमचा अलायन्स हा वैचारिक अजिबात नाही. आणि अशा पद्धतीचे अनेक पक्ष एकत्रित आलेले आहेत. जनता पार्टीची स्थापना झाली तेवढ्या वेगवेगळ्या विचाराचे पक्ष एकत्रित आले आणि काँग्रेस पक्षाची इंदिरा गांधींची सत्ता उलथून टाकायची यासाठी ते एकत्र आले होते. आता आम्ही जे एकत्रित आलेलो आहोत ते आम्ही एकत्रित येण्याचं कारण हेच आहे की महाराष्ट्रातली महायुतीची सत्ता, महाराष्ट्रातल्या 11-11.5 कोटी जनतेला मोठा भार झालेली किंवा या ठिकाणच्या माणसांवर सातत्याने अन्याय करणारी ही सत्ता उलथून टाकण्यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत. त्यामुळे वैचारिक पातळीवर आम्ही एकत्रित आलेलो नाही, हे मात्र आपण लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. पुढचा प्रश्न मुंबईतून आलाय. विक्रोळीतून वसंत पवार प्रश्न विचारतायत. पवार साहेब, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्णपणे बंद करा आणि थेट प्रश्न विचारा. आणि सगळ्या प्रश्नकर्त्या प्रेक्षकांना एक विनंती करतोय की तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद केला तरच तुमचा प्रश्न आम्ही घेऊ शकतो. वसंतजी, प्रश्न विचारा. मी आठवले साहेबांना ही विनंती करतो. हॅलो. हा बोला वसंत पवार, बोला. हा सर, मी तुम्हाला एकच विनंती करतो की आता आपण जी शिवसेना आणि भीमसेना एक आणलेली आहे. हॅलो. हा बोला, 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 विचार. हा सर, तर ही शिवसेना आणि भीमसेना ही शेवटपर्यंत आपण एक ठेवणार का सर? नाही, आता शिवसेना आणि भीमसेना एकत्रित आलेली आहे आणि आता शेवटपर्यंत म्हणजे राजकारणामध्ये कधी काय होईल काय सांगता येत नाही. परंतु आज तरी शिवसेनेसोबत भीमसेना आलेली आहे आणि शिवसेनेने भीमसेनेचा आदर केलेला आहे. शिवसेनेने ही भीमसेना जी आहे ती सातत्यानं काँग्रेससोबत राहिल्यामुळं आम्हाला सत्ता मिळत नाही. आणि त्यामुळं बाळासाहेब ठाकरे मला म्हणाले की तुमची शक्ती आमच्यासोबत आल्याशिवाय सत्ता मिळणार नाही आणि त्या सत्तेचा वाटा आपल्या समाजाला नक्की देण्याचा प्रयत्न करू. त्यामुळं आता कुठंपर्यंत आम्ही राहणार, आज तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत, कायमचे राहणार का असा जो प्रश्न विचारलेला आहे, तर जर अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली तर कायमचे सुद्धा आम्ही राहू शकतो. जर आमच्या प्रश्नांच्या साठी जर सातत्यानं जर या महायुतीच्या लोकांनी जर आमचे प्रश्न सोडवले
दलितांवरचे अन्याय अत्याचार आहेत, झोपडपट्टीचा प्रश्न आहे, भूमिहीनांना जमीन देण्याचा प्रश्न आहे, खेड्यापाड्यातल्या दलितांना घरकुलं पक्की देण्याचा संबंधातला प्रश्न आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान आहे हे संविधान आम्ही अजिबात बदलणार नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करण्याच्या संबंधातली जर इच्छा किंवा स्वप्न जर नरेंद्र मोदी आणि बीजेपीचं असेल, शिवसेनेचं असेल, तर पुढे किती दिवस आम्ही राहणार आहोत. जर आम्ही कायमच राहिलो तर त्याच्यामध्ये फार मोठा आनंद आहे, त्याच्यामध्ये आपणाला घेण्याचा प्रयत्न करू. तुम्ही असं सांगताय राष्ट्रवादी सोबत तुम्ही नाराज होऊन नंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतून बाहेर पडलेला आहात, त्यामुळे बघूया पुढे काय होत आहे. पण पुण्याहून विलास टेकवडे पुढचा प्रश्न विचारतायत. विलास, तुमचा प्रश्न विचारा. प्रथम तर माझं नाव दुरुस्त करतो, माझं नाव सुहास टेकवडे आहे. बरं सुहास, तुमचा प्रश्न विचारा. रामदासजी जय भीम. हा बोला जय भीम, बोला. जय महाराष्ट्र जय भीम. मला फक्त हेच आभार व्यक्त करायचे तुमचे, कारण की मी पण एका वेगळ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. मला इतकंच सांगायचं आहे की तुम्ही जी फळी आता सध्या पुण्यामध्ये तयार केलेली आहे, म्हणजे नवनाथ कांबळे असतील, परशुराम वाडेकर असतील, किंवा एकदम ग्राउंड लेवलचे म्हटले तर आमचे महिपाल वाघमारे असतील, बरोबर, माझ्या पक्षाशी यांचा काही संबंध नाही. मी एका वेगळ्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. परंतु आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही जी टीम निवडली आहे सध्या, ती खरंच आम्ही जे करणार आहोत तेच ते हे लोक करणार आहेत. त्यामुळे आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही शीघ्र कवी आहात. भले आमच्या हातून किंवा तुमच्या हातून लोकांच्या जनतेचा प्रश्न शीघ्र सुटावा, हेच एक माणुसकी म्हणून आमचा जो मनातला प्रश्न होता तो तुम्ही तुमच्या हस्ते किंवा आमच्या हस्ते मार्गी लावा. आणि एखादा हा कार्यक्रम संपता संपता तुमची एखादा छोटीशी शीघ्र कविता ऐकावी, ऐकावी मिळावी, ही नम्र विनंती. बरं सुहासजी, आपण शेवटी का आता पण एक ऐकूया, कारण परवा फडणवीस आले होते ते देखील तुमच्या कवितांचं कौतुक करत होते, महायुतीतले नेते कौतुक करत आहेत. कविता ऐकूया आणि त्याबरोबरच मला विचारायचं आहे, राज ठाकरे तुमची ज्यावेळी नक्कल करतात तुमच्या कपड्यांची किंवा कवितांची, त्यांना कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या नकलेला किंवा राजकीय टीकेला बघता? नाही ना, आता एक तर असं आहे की इतरांची नक्कल करण्याची माझ्याकडे अक्कल नाही, त्यामुळं नक्कल करण्याचा विषय ठीक आहे. आता राज हा एक स्वतंत्र अशा पद्धतीचा आता नेता आहे, त्याचा चांगला पक्ष आहे, त्यामुळं मला काय कुणाची नक्कल करायची नाही आहे. परंतु मी एवढं सांगतो की यांचं ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांचं नाव आहे टेकावडे. ज्यांनी मला प्रश्न विचारला त्यांचं नाव आहे टेकावडे, त्यांना आमची महायुती आवडे, त्यांना आमची महायुती आवडे. आणि म्हणूनच आता आम्ही सर्वजण पुढं जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यामुळं टेकावडे हे यांनी माझं अभिनंदन केलेलं आहे. त्यांच्या मनातला जो विषय होता तो विषय शिवशक्ती भीमशक्तीच्या माध्यमातून मी डेअरिंग केलेला आहे, कारण मला प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची सवय आहे. मी पॅंथरच्या काळापासून मी काम करणारा पॅंथर आहे, आणि माझ्यामधला जो पॅंथर आहे तो पॅंथरा कायमचा राहणार आहे. मी जरी शिवसेना बीजेपीसोबत जरी आलेलो असलो तरी कुणाला वाटत असेल की मी कुणाचं तरी ऐकतोय, पण असं अजिबात नाही. मी मनातून पेटलेला आहे, आणि माझ्या मनातला जो हुंकार आहे, माझ्या मनातली जी आग आहे, ती आग माझ्या समाजासाठी मी वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. कल्याणहून विलास कांबळे पुढचा प्रश्न विचारतायत. विलास, तुमचा प्रश्न विचारा. हा, मी कल्याण डोंबिवली महानगरपालिका बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचे सेक्रेटरी आहेत. बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्थेचा सेक्रेटरी आहे मी, विलास कांबळे. बोला बोला. हा बोला. हा, तर रामदास आठवले जय भीम. बोला जय भीम, बोला. हा, तर आपण जे महायुतीत गेला, आपण ठाकरे साहेबांकडे गेलात, तर ठाकरे साहेबांकडे जाताना आपल्या पक्षाच्या आपल्या जे पाच नेत्यांचा काय फायदा होईल? हा, आपला प्रश्न फार अत्यंत महत्वाचा आहे की जर आम्ही आता शिवसेना बीजेपीकडे काय गेलेलो आहोत तर त्यामध्ये आपल्या समाजाचा काय फायदा आहे? तर आता आपल्या समाजाचा जो अजेंडा आहे, आपल्या समाजाचा अजेंडा इम्प्लिमेंट करण्यासाठी, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, जर उद्या कदाचित आपल्यासारख्या लोकांनी आम्हाला मतदान केलं आणि उद्या महायुती जर या राज्यामध्ये सत्तेवर आली, तर दलितांच्या प्रश्नांकडे काँग्रेसने जेवढं लक्ष ते दिलं नाही, मॅनिफेस्टोमध्ये विषय मांडायचे आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं नाही, सेक्युलरिझमच्या नावाखाली सातत्यानं शिवसेना बीजेपीला ठोकायचं, अशा पद्धतीची भूमिका नेहमी काँग्रेसची राहिलेली आहे. त्यामुळे आपला जो प्रश्न आहे की आपल्या समाजाचं काय होणार आहे, तर जर आम्हाला सत्तेमध्ये जाण्याची संधी मिळाली, जर आपली सत्ता आली, तर दलितांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. बघा आम्ही काय करतोय ते.
बघणार आहोत काय करतोय ते, असं तुम्ही सांगताय, वाट बघा म्हणून सांगताय, पण तुमच्या उत्तरांची देखील आम्ही वाट बघणार आहोत. काही तुमचे प्रेक्षक आणि तुमच्या कवितांचे चाहते तुमच्या कवितांची देखील वाट बघतायत आठवलेजी. तेव्हा आता एक ब्रेक घेऊन आपण या कार्यक्रमात पुन्हा भेटूया. विचारा नेत्यांना कार्यक्रमात तुम्ही रामदास आठवले यांना थेट प्रश्न विचारू शकता, त्यासाठी स्क्रीनवर आम्ही त्याचा फोन नंबर देतोय, तुम्ही थेट प्रश्न विचारा. आम्ही एक ब्रेक घेऊन पुन्हा भेटू. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आपल्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत. रामदासजी, तुम्ही असं जाहीर भाषणांमधून सांगताय की उपमुख्यमंत्री पदावर एक प्रकारे तुम्ही सांगताय की तुम्हाला आवडेल यायला, म्हणजे केंद्रात मंत्री बनण्यापेक्षा तुम्हाला राज्यामध्ये उपमुख्यमंत्री बनायला आवडेल? आता एक तर असं आहे की केंद्रामध्ये मंत्री बनण्याची माझ्या समाजाची इच्छा अपूर्ण राहिलेली आहे, कारण मागच्या वेळेला 2004 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मी एकटाच खासदार होतो आणि त्यावेळेला आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो की बाबासाहेब आंबेडकरी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे मंत्री म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये राहिले आणि त्यानंतर आरपीआयला कधी संधी मिळाली नाही. आमच्या समाजाचे मंत्री झाले पण ते काँग्रेसचे मंत्री झाले किंवा त्या त्या पक्षाचे झाले, पण त्यावेळेला काय मला ती संधी मिळाली नव्हती. पण आता मात्र देशाचा सिनेरिओ असा आहे की सत्ता बदलणार आहे आणि एनडीएची सत्ता केंद्रामध्ये येणार आहे, त्यामुळं एनडीएची सत्ता जर केंद्रामध्ये आली तर मला आश्वासन दिलेलं आहे नरेंद्र मोदी, त्यानंतर राजनाथ सिंगजीनी, गोपीनाथ मुंडेजींनी की केंद्रामध्ये नक्कीच आपल्याला मंत्रिपद देऊ, त्यामुळं आता मला तर सुरुवातीला तर केंद्रामध्ये मंत्री व्हावं लागेल आणि नंतर बघू. आता जे उपमुख्यमंत्री पदाचं मी पुन्हा पुन्हा बोलत होतो पण आता एकाच वेळेला काय मला दोन पदं मिळणार नाहीत, परंतु एकदा मला दिल्लीमध्ये सेटल होऊ द्या मग त्यानंतर मी इकडे महाराष्ट्राकडे बघतो. पण महाराष्ट्रावर लक्ष आहे तुमची इच्छा? पण महाराष्ट्रावर मी महाराष्ट्रामधूनच मी तिकडे गेलेलो आहे, त्यामुळं महाराष्ट्रातल्या जनतेसाठी काम करण्यामध्ये नक्कीच आनंद आहे. पण आता महाराष्ट्राच्या जनतेबरोबरच मला आता जर केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं, चांगलं खातं मिळालं, तर मी देशभरातल्या दलितांसाठी मागासवर्गीयांसाठी एवढंच नव्हे तर सगळ्या जाती धर्मासाठी मी काम करणारा मी कार्यकर्ता मी राहणार आहे, त्यामुळं एकदा मला केंद्रामध्ये मंत्रिपद तर घेऊ द्या मग अलकाजी नंतर बघतो मी इकडे महाराष्ट्राकडे. बरं ठीक आहे. धुळ्याहून अनिल गोयर प्रश्न विचारतायत. अनिल प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला अनिल गोयर, बोला. जय भीम साहेब. जय भीम, जय भीम. मी वाल्मिकी समाजाचा आहे साहेब. कुठला समाज आहे? वाल्मिकी. वाल्मिकी समाज. वाल्मिकी समाज. मी धुळ्यातून बोलतोय साहेब. हा बोल बोल. तुम्ही मोठे नेते, माझ्या बोलण्याचा निगेटिव्ह घेऊ नका. माझ्या बोलण्यामध्ये अजिबात नाही. बोल बोला, काय बोलायचं? रोज ऐकतो आम्ही. माझं असं मत आहे की तुम्ही ज्या आरपीआय संघटनेचं नेतृत्व करता आणि आज ज्या युतीमध्ये तुम्हाला ज्या युतीतून ज्या जागा तुम्हाला भेटणार आहेत आरपीआय साठी युतीतून, त्याच्यातून दलितांच्या सर्व समाज घटकांना तुम्ही नेतृत्व देणार का? आमदारकीत, खासदारकीत, वाल्मिकी समाजाला, मातंग समाजाला, चर्मकार समाजाला, का फक्त एका समाजाचे तुम्ही नेतृत्व करीत आहात? काय नाव? अनिल गोयर आहेत. हा अनिल, हा तुझा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि आमचा सातत्यानं हाच प्रयत्न आहे माझा आणि माझ्या पक्षाचा की बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातला रिपब्लिकन पक्ष जर आम्हाला पुढे चालवायचा असेल तर तो बौद्ध तरांना एकत्र करणारा, दलित तरांना एकत्र करणारा, इतर मागासवर्गीयांना एकत्र करणारा, एवढंच नव्हे तर ब्राह्मण असेल, मराठा असेल, या सगळ्या जाती जमातींना एकत्र करणारा आपला पक्ष असला पाहिजे. आता जर अनिल तू बघ की साताऱ्याची आम्हाला एकच जागा मिळाली आहे, मिळालेली आहे. आता त्या ठिकाणी संभाजी संपा नावाचा मराठाचा समाजाचा जो कार्यकर्ता आहे त्याला आम्ही त्या ठिकाणी संधी दिलेली आहे, त्यामुळं जर आता विधानसभेच्या वेळेला जर तू आमच्या पक्षामध्ये आला तर तू कोणत्या पक्षात आहेस मला माहीत नाही, पण जर वाल्मिकी समाजाचे लोक माझ्याशी संबंधित आहेत मुंबईमध्ये आणि मनमाड असेल, औरंगाबाद असेल, ठिकठिकाणचे वाल्मिकी समाजाचे लोक आज आरपीएमध्ये काम करतायत, तर तशा पद्धतीचा कप्याबल एखादा कार्यकर्ता जर तू माझ्याकडे आणलास तर नक्कीच माझा प्रयत्न असा आहे की 50% जागा दलितांनी, 50% जागा नॉन दलितांना, आणि ज्या 50% जागा दलितांना देणार आहे त्याच्यामध्ये बौद्धेतर असणाऱ्या दलितांना सुद्धा काही जागा देण्याच्या संबंधातला माझा प्रयत्न आहे. मात्र समाज बोलताय, आता देखील तुम्ही 3 जागा मागत होतात पण एका केवळ साताऱ्याच्या जागेवर आणि तुमच्या खासदारकीच्या जागेवर तुम्ही शांत झालात, असं याबद्दल देखील नाराजी नाही वाटत तुमच्या? याबद्दल नाराजी आहे, याबद्दल माझी स्वतःची त्यांना नाराजी काय होती
माझ्या पक्षामधल्या लोकांची नाराजी होती आणि आहे. आता आम्हाला तीन जागा देण्याच्या संबंधातलं आश्वासन उद्धवजी मुंडेजी यांनी मला ते दिलं होतं, परंतु नंतर जर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आपल्या अलायन्समध्ये आली, महादेव जानकर या आपल्या अलायन्समध्ये आले आणि त्यामुळे आर पी आयला मिळणाऱ्या ज्या तीन जागा होत्या त्याच्यामध्ये आम्हाला एका जागेवर समाधान मानावं लागलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तर समाधानी नाही, अजून एखादी जागा आम्हाला मिळायला पाहिजे होती, अजून मी प्रयत्न करतोय पण त्यामध्ये काही ते यश येईल असं मला वाटत नाही. परंतु आता अलायन्सला टिकवायचं आहे, म्हणजे एकतर आता ही महायुती टिकवायची आहे आणि त्यामुळं मला हेच सांगण्यात आलेलं आहे की विधानसभेच्या वेळेला त्याची भर काढण्यात येईल. आता आपण थोडं शांत राहू, आपल्याकडे दोन पार्टनर आल्यामुळं आमची अडचण झालेली आहे. अशा पद्धतीचं आश्वासन मला मिळाल्यामुळं मी या एका जागेवर समाधानी अजिबात नाही, किंवा माझ्या खासदारकीचा जो विषय आहे तो माझ्या खासदारकीवरती माझी लिडरशिप अवलंबून अजिबात नाही. माझा कार्यकर्ता ग्रासरूटला काम करतो, मी मंत्री किंवा आमदार खासदार आहे म्हणून तो माझ्यासोबत अजिबात नाही. आंबेडकरी मुवमेंट जी आहे ती मजबूत आणि मी पुढे चालवण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही खेड्यापाड्यातले लोक तुमच्या सोबत आहेत असं. एक दलित कार्यकर्ते आहेत कोल्हापूरहून, उदय लाड आपल्याला प्रश्न विचारत आहेत. रामदासजी आठवलेंना त्यांनी काही खास प्रश्न पाठवलाय, ऐकूया त्यांचा प्रश्न. जयभीम बोला उदय. आपल्याला प्रश्न आहे की आपला जो पेहरावा आहे, आपण जो पोशाख घालतात, हा पोशाख हा विविध प्रकारच्या कलरचा असतो, याच्यामागचं गुपित काय आहे? याच्यामागचं उद्दिष्ट हेच आहे की मला सगळ्या रंगांना एकत्र करायचं आहे. अनेक जे रंग आहेत, आता ठीक आहे मी एक म्हणजे एक नेता म्हणून काही मी काम करत नाही, एक मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, तळातला कार्यकर्ता आहे आणि माझ्या ड्रेसच्या संबंधामध्ये मी ज्यावेळेला लोकसभेत होतो तेवढ्याला कलरफुल एमपी म्हणून माझ्याकडे सगळे बघायचे, त्यामुळे ठीक आहे. आता हा माझा व्यक्तिगत पण बेशी आहे, परंतु लीडर म्हटला की झब्बाच वापरला पाहिजे कायमचा अशा पद्धतीनं काय मी नाही. पण ठीक आहे, आपला जो प्रश्न आहे की रंगीबिरंगी रंगाचे कपडे जसे मी वापरतोय तसा आपला सुद्धा रंग आहे, म्हणजे ज्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे त्यांचाही रंग अशा पद्धतीचा रंगीबिरंगी आहे, त्यामुळे ठीक आहे. तर हा माझा व्यक्तिगत प्रश्न आहे, मला जे जे ड्रेस आवडतात त्या पद्धतीने मी ड्रेस वापरतो. इलेक्शन साठी नवी खरेदी पण झाली असेल? नाही, इलेक्शन साठी काय नवी खरेदी झाली नाही, वेळच नाही आहे. परंतु इलेक्शन झाल्यानंतर, आता इलेक्शनच्या अगोदर खरेदी करण्यापेक्षा इलेक्शन जिंकल्यानंतर आपण खरेदी करायची असं आपण ठरवलेलं आहे. बरं, ठीक आहे. चंद्रपूरहून पुढचा प्रश्न आलेला आहे, स्वानंद रामटेके. स्वानंद रामटेके यांचा संपर्क तुटलाय, पण रामदासजी वेगवेगळे विषय म्हणजे तुमच्याबद्दल खूप उत्सुकता आहे, तुमचे सगळे जे मतदार आहेत तुमचे चाहते पण आहेत या सगळ्यांना. आता आपण जागेंचं बोललो, बीएमसीच्या वेळी सुद्धा बीएमसीच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यात देखील एवढ्या जागा लढवून मुंबईमध्ये केवळ एका जागेवर तुम्ही यश मिळवू शकला होतात. हा तर अलकाजी खरं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये मात्र आम्हाला जागा मिळाली होती 29, त्यानंतर ठाणे महानगरपालिकेमध्ये आमचे 4 नगरसेवक निवडून आलेले आहेत. त्यामुळं ठाणे महापालिकेत आमचे आले, उल्हासनगरमध्ये आमचे 4 नगरसेवक आले निवडून, तर पण मुंबईमध्ये मात्र आम्हाला फटका बसला आणि मुंबईमध्ये आम्हाला एकच जागा निवडून आणता आली. तर त्यावेळेला मात्र 29 जागा आम्हाला मिळाल्या होत्या, म्हणजे 29 जागा दिल्या. त्याच्यामधल्या मी अलकाजी एवढंच सांगतो की त्याच्यामधल्या 1-5 जागा आमच्या मुळूच पडल्या, आमचे काही बंडखोर त्या ठिकाणी उभे राहिले आणि 5-6 जागा या दोघांच्या मुळे पडल्या, त्यामुळे आमच्या 12-13 जागा निवडून येणं अत्यंत आवश्यक होते 29 पैकी. पण त्याच्यामध्ये आम्हाला अपयश आलेलं आहे, आता त्याचा अभ्यास करून आम्ही आता लोकसभेला तर आता 1 जागा मिळालेली आहे, ती कशी निवडून आणायची हा प्रयत्न आमचा आहे. आणि नंतर जी असेंब्ली होणार आहे त्यावेळेला मात्र मुंबई महानगरपालिकेचा अनुभव लक्षामध्ये ते ठेवून आपल्याला उमेदवार जे आहे ते सक्षम देणं, सगळ्यात जातीचे उमेदवार तर देणं आणि जबरदस्त अशा पद्धतीची फाईट करणं, तर अशा पद्धतीनं मी आता ठरवलेलं आहे. त्यामुळं मुंबई महानगरपालिकेचा अनुभव मात्र लोकसभेमध्ये आणि विधानसभेत येणार नाही याची खबरदारी घेण्याचा मी प्रयत्न करतो. साताऱ्याचं आव्हान आहे, उदयनराजेंचं आव्हान आरपीआयने स्वीकारलेलं आहे, ते कसं पेलणार आहेत हे आपण ब्रेक नंतर विचारणार आहोत. आता एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. हा फक्त आयबीएन लोकमत. शीघ्र कवी असलेले आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले आपल्या सोबत आहेत, कविता पण लिहित आहेत बसल्या बसल्या ते आणि प्रश्नांना उत्तरं देत आहेत. कोल्हापूरहून कपिल जाधव आपल्याला प्रश्न विचारत आहेत. कपिल, तुमचा थेट प्रश्न विचारा. आठवले साहेब, जयभीम. हा बोला जयभीम, बोला. हा मी आपल्याला विचारला नाही की आपल्या पक्षातला खरा हा आपल्या पक्षातून आपण गेल्यामुळे बाहेर पडला, एक तरी त्याच्या नाव
कपिल तुमचा आवाज नाही पोहोचत आहे आपल्यापर्यंत, त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आपण घेऊ शकत आहोत. वाशीहून नवनाथ भोसले प्रश्न विचारत आहेत, तो ऐकूया आपण. नवनाथ तुमचा प्रश्न विचारा. जयभीम नवनाथ तुमचा प्रश्न थेट विचारा. साहेबाला जयभीम करायचं आहे. जयभीम साहेब, मी नवी मुंबई वाशी रावण गायकवाडचे इथून बोलतो. आमचा तू दिसतो कार्यकर्ता. साहेब तुमचाच आहे मी. मी गेल्या 10 तारखेला तुमच्याकडून एक लेटर घेतलंय. ओहळ साहेब मी आणि गायकवाड साहेब आलो होतो. बरोबर. आणि ते निरीक्षक आहेत आपले नवी मुंबईचे मिस. नवनाथजी तुमचा जो काही प्रश्न आहे ना तो प्रश्न थेट विचारा तुम्ही. बाळासाहेब मिर्जेना, बाळासाहेब मिर्जेना दिले. त्यांच्याकडे लेटर दिलं तरी काय काम होत नाही साहेब. नाही काय काम आहे आपलं काय? मला दृष्टीतून कमी आधार मान्य होत साहेब. आणि त्याचं काय सैन्याचे काम का लवकर घेतात आणि मला घेत नाहीत. बरं नवनाथ जी, तुमचं जे काम आहे ते वैयक्तिक स्वरूपाचं काम आहे, ते तुम्ही रामदासजींना भेटून यानंतर करा. आपल्यासोबत यवतमाळहून असीम कोठारे प्रश्न विचारत आहेत. असीम तुमचा प्रश्न विचारा. असीम, असीम तुमचा प्रश्न पुन्हा विचाराल, तुमचा आवाज नाही पोहोचू शकत आहे. ठीक आहे मॅडम. हॅलो नमस्कार. नमस्कार. टीव्हीचा आवाज तुमच्या पूर्ण बंद करून प्रश्न विचाराल असीम प्लीज. अखिल कोठारे बोलतो मी झरी जामनी तालुक्यातून. हा बोला. तर आमचा तालुका मागासवर्गीय आहे. हॅलो. हा बोला बोला. कोणता तालुका तुमचा? यवतमाळ मधला. झरी जामनी सर. हा झरी जामनी. झरी जामनी. हा बोला बोला. आणि कुवारी मातेचा हा खूप मोठा प्रश्न आहे. इथले नेते या गोष्टीला जबाबदार आहे सर. हा तुमचा जो काही प्रश्न आहे तो आता सोडवण्यासाठी आता एक 6 महिने वाट बघा. आता आमच्या महायुतीचं सरकार आलं की तुमचा प्रश्न सोडवून टाकू काय जे असेल ते. पुढचा प्रश्न नांदेडहून आलाय. राजेश ढवळे प्रश्न विचारत आहेत. राजेश तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि थेट प्रश्न विचारा. जयभीम आठवले साहेब. हा बोला जयभीम. आपली जी युती आहे, आता युतीमध्ये 2 विचारप्रवाह आहेत. एक हिंदुत्ववादी विचारप्रवाह आहे आणि दुसरा आंबेडकरवादी, ज्यामध्ये माधव जानकरी येतील. पण बहुतांश वेळेस असंच राहिलेले आहे, दलितांचे मत हिंदुत्ववाद्यांनी आतापर्यंत घेतलेले आहेत. किंबहुना बॉम्बेमध्ये जेव्हा महानगरपालिका झाली त्या ठिकाणी तसंच घडलं. मग याही वेळेस त्यांची मतं न देता फक्त दलितांचीच मतं घेतील असं झालं तर नेमकं तुमच्याकडे काय आहे, आयडियॉलॉजी काय असेल? हा तर आता आपण बोलतोय ती खरी गोष्ट आहे की अलायन्स म्हटला की गिव्ह अँड टेक जी पॉलिसी असते, म्हणजे जशी आमची मतं त्यांना मिळतात तशी त्यांची मतं आम्हाला मिळाली पाहिजेत. आणि आता आपले लोक जर निवडून आणायचे असतील तर मग त्यांची मतं मिळाल्याशिवाय ते निवडून येत नाहीत, आणि त्यांचे उमेदवार जे आहेत ते आपली मतं मिळाल्याशिवाय ते निवडून येत नाहीत. त्यामुळं ही गोष्ट खरी आहे की मागच्या वेळेला मात्र थोडं झालेलं आहे, तेवढ्याला अलायन्स आपला नवीन होता. पण यावेळेला काय असं होणार नाही. आता साताऱ्यामध्ये आपला उमेदवार उभा आहे, नंतर असेंब्लीला आपल्याला काय जागा मिळतील तर तेवढ्याला असं काय होणार नाही. असं काय झालं तर नंतर बघू आपण काय करायचं ते. परंतु नक्कीच यावेळेला मात्र शिवसेना भाजपच्यामध्ये आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तसं आश्वासन आपल्याला त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिलेलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांना आवाहन केलेलं आहे की या भीमसैनिकांना सांभाळलं पाहिजे, या भीमसैनिकांना ताकद दिली पाहिजे आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन उद्धवजी जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर आपले गोपीनाथ मुंडे आणि फडणवीस किंवा विनोद तावडे जे आहेत हे सगळे जे नेते आहेत, हे नेते आणि आपले गडकरी विदर्भामध्ये आहेत, तर या सगळ्या नेत्यांनीसुद्धा आरपीआयला ज्या जागा मिळतील त्या निवडून आणण्यासाठी त्यांनीसुद्धा मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आमचे लोक निवडून येणार नाही. त्यामुळे आपला प्रश्न बरोबर आहे. ही मदत होईल कदाचित, कुठेतरी मदत होणार नाही अशी भीती वाटते त्यांच्या प्रश्नात. त्यांना भीती वाटते परंतु यावेळेला होणार नाही, म्हणजे होणार नाही अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त करताय. आरपीआयचे जे कार्यकर्ते विनय बोरकर यांनी पिंपरी चिंचवडहून रामदासजी आठवले यांना प्रश्न पाठवलाय, तो आपण ऐकूया. रामदासजी आठवले साहेब, तुम्हाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या कार्याबद्दल अभिनंदन. माझा तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की महायुतीमध्ये आपला जो पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड, याची कुचंबना होत आहे का?
नाही आपला प्रश्न आहे जो कुचंबना होते असं काही म्हणता येणार नाही. कारण तू म्हणतोय जे बरोबर आहे की आपल्याला अजून एक दोन जागा मिळायला पाहिजे होत्या, परंतु आपल्याला एकच जागा मिळालेली आहे. त्याच्यामध्ये राज्यसभा जी आहे ती राज्यसभा अत्यंत म्हणजे त्यांना ते देणं अडचणीच होतं. तरीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेत्यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी प्रयत्न केला आणि आपल्याला ती जागा मिळालेली आहे. नंतर आपल्याला एक जागा लोकसभेची मिळालेली आहे. तर कुचंबना होती असं काय म्हणता येणार नाही. मी अगोदर म्हणालो होतो असं काही कुचंबना होत नाही. हिंगोलीहून वाळू शेषराव घुगे म्हणून प्रश्न विचारतायत. घुगे साहेब तुमचा प्रश्न थेट विचारा, टीव्हीचा आवाज कमी ठेवा. हा मला विचारायचं. नमस्कार म्हणते साहेब. बोला. जय भीम. हा जय भीम, जय महाराष्ट्र. मी एक विचारणार होतो की जेव्हा जागा वाटप होते, जागा वाटप त्या वेळेस तुम्ही महायुती समजा जागा जर कमी भेटू लागल्या तर तुम्ही युती तोडण्याचे तुम्ही हे देता तुम्ही महायुतीला की मला जागा कमी भेटायला जा. हा हा, इशारा देता. तुमचा प्रश्न काय आहे? हा, तर युती तोडण्याचा तुम्ही संभ्रम निर्माण करता की जागा कमी भेटून द्या मी युतीच्या बाहेर पडेल. नाही असं काय नाही, म्हणजे संभ्रम वगैरे असं अजिबात नाही. आता ही जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती आपण मांडलेली आहे की आपल्याला तीन जागा मिळणार होत्या, पण नंतर दोन तरी मिळाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा होती. अजूनही आमची थोडी अपेक्षा आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला जर सिम्बॉल मिळवायचं असेल, जर इलेक्शन कमिशनचं मान्यता मिळवायची असेल, तर दोन जागा निवडून आल्या पाहिजेत. आणि मी पुन्हा पुन्हा एकदा सांगत होतो की आम्हाला एक्झिट पोलमध्ये, टाईमच्या एक्झिट पोलमध्ये, आज तकच्या एक्झिट पोलमध्ये अनेक वेळेला हे आलेलं आहे की RPIA दोन जागा निवडून येणार आहेत. पण जर दोन जागाच मिळाल्या नाही तर निवडून येणार कशा दोन जागा? त्यामुळं मी आमच्या मित्रपक्षांना तर सांगत होतो की थोडा आमचा विचार करा. पण तो काय तेवढ्याप्रमाणे हे दोन आमचे मित्रपक्ष आल्यामुळे तर झाला नाही. पण असेंब्लीला मात्र त्याची पुनरावृत्ती आम्ही होऊ देणार नाही आणि असेंब्लीला मात्र झुकतं माप देण्याचा RPIला प्रयत्न करू असं आश्वासन आपल्याला दिलेलं आहे. असेंब्लीच्या किती अपेक्षा असणार आहेत, किती जागा? असेंब्लीला आम्हाला एक 30 पर्यंत जागा मिळाव्यात, काही कमी जास्त होतील, परंतु आता हे दोन पक्ष आल्यामुळं. पण पूर्वीपासून आमची मागणी होती की आम्हाला 30-35 जागा मिळाव्यात. मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये 227 जर 29 जागा मिळाल्या होत्या, तर 288 आम्हाला 30-35 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा होती. तुमची अपेक्षा पूर्ण होतीये का आपण बघूया. खूप मोठं स्वप्न आहे RPIचं. कोल्हापूरहून कपिल जाधव प्रश्न विचारतायत. कपिल तुमचा प्रश्न थेट विचारा, टीव्हीचा आवाज बंद ठेवा. हॅलो, जय भीम साहेब. हा जय भीम, बोला कपिल. हा माझे सर आपल्याला दोन प्रश्न आहेत. आपल्या आपल्या पक्षामध्ये सचिन खरात नावाचा एक नेता होता का, कार्यकर्ता होता, तो पक्ष सोडून का गेला? व आपल्याला शिवसेनेचं हिंदुत्व मान्य आहे का? सचिन खरात या कार्यकर्त्याबरोबर आम्ही आमच्यासारखे तरुण आता काम करण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत. बरं बरं कपिलजी, तुमचा प्रश्न समजलेला आहे. हिंदुत्वाबद्दलची आपली भूमिका मगापासून अनेक वेळा आठवलेंनी स्पष्ट केलेली आहे. सचिन खरात पक्ष सोडून का गेले असा प्रश्न विचारतात. पक्ष सोडून जाणार आपल्या समाजामध्ये असं आहे की मी ज्यावेळेला शिवसेना BJP सोबत अलायन्स केला त्यावेळेला प्रत्येक विषयावरती आणि प्रत्येक खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यासोबत मी चर्चा केलेली आहे. आणि त्यावेळेला सचिन खरात हा सुद्धा आमच्यासोबत होता. आता नंतरच्या काळामध्ये काही लोकलच्या वादामुळं किंवा काही कमी जास्त त्याच्या रिस्पेक्टमुळं तो त्यांनी पक्ष सोडलेला आहे. त्यामुळे आता आपण सुद्धा कपिल एवढी गटबाजी करू नका. आपण जर खरे आंबेडकरवादी असाल तर मी आंबेडकरवादी आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याशी आम्ही सहमत नाही असं आम्ही अनेक वेळेला सांगितलेलं आहे. हा अलायन्स आपला पॉलिटिकल आहे आणि त्यामुळं कोणाला पक्ष सोडण्याची आवश्यकता नाही. तुम्ही दररोज एखादा गट निघाला की तुम्ही तिकडं पळता आणि सांगता की एकत्र आलं पाहिजे. त्यामुळं अशा पद्धतीच्या गटबाजीला आपण खखत पाणी घालता कामा नये. सचिन खरात माझा कार्यकर्ता आहे, माझ्या तालमी तयार झालेला कार्यकर्ता आहे आणि आज ना उद्या तो माझ्यासोबत येणार आहे. म्हणजे परंतु छोट्या मोठ्या कारणामुळे काय पक्ष सोडता का कामा नये. गटबाजी करू नका असं तुम्ही आवाहन करताय. शेवटच्या भागात आणखी आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठवलेंनी कविता लिहिलेली इथे बसल्या बसल्या तिथे ऐकवणार आहेत, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN-Lokmat. RPIचे अध्यक्ष आपल्या सोबत आहेत, ते प्रश्नांना उत्तरं देत आहेत. त्यांच्यासोबत चर्चेला सुरुवात करण्याआधी बुलढाण्याहून एक गृहिणी आहेत वंदना सोनेकर, त्यांनी रामदासजींना काय प्रश्न विचारलाय, काय प्रश्न पाठवलाय तो आपण बघूया. जसं सोनिया गांधींनी रायबरेलीमधून स्वतःचा असा मतदारसंघ त्यांनी ठेवलेला आहे, शरद पवारांनी बारामतीमधून असा त्यांचा असा स्वतंत्र असा मतदारसंघ आहे, प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा अकोला मतदारसंघ आहे. तसा तुमचा असा काही स्वतंत्र असा मतदारसंघ तुम्ही तयार केलेलाच नाही आहे.
तर तुम्ही कधी पंढरपूर मधून उभे राहता, कधी शिर्डी मधून उभे राहता, तर तुम्ही स्वतःचा असा मतदारसंघ राखून ठेवला का? मतदारसंघाची बांधणी का केली? तर मॅडमचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आता मी मतदारसंघ तयार केला नाही असं नाही आहे. तर मी खरी आहे की 1998 मी मुंबईमधून निवडून आलो होतो, नंतर मी पंढरपूरमधून 2 वेळेला निवडून आलो, आणि नंतर अचानक माझा जो मतदारसंघ होता तो जनरलचा झाला, त्यामुळे मी तो मतदारसंघ तयार केलेलाच होता. त्या मतदारसंघातला मी लोकप्रिय अशा पद्धतीचा खासदार होतो, पण आता तो जनरलचा झाल्यामुळं मी ठरवलं की आपण शिर्डीमध्ये जाऊ. त्यामुळं मॅडम जे म्हणतायत की मी मतदारसंघ तयार केला नाही, तर मी पंढरपूर लोकसभा मतदारसंघ अत्यंत चांगला तयार केलेला होता, परंतु त्या ठिकाणी तो जे जनरल झाल्यामुळे मी नंतर उभा राहिलो नाही. ती जर मी तिथं उभा राहिलो असतो तर मी निवडून आलोच असतो. तर ही थोडीच अडचण आपली इथं झाली. आपला मतदारसंघ हा जे जनरल झाल्यामुळं मला मतदारसंघ बदलावा लागला. मतदारसंघाबद्दलचं तुम्ही स्पष्टीकरण देत आहे. कांदिवलीतून प्रश्न आहे. ज्ञानेश्वर पोखरकर प्रश्न विचारतायत. ज्ञानेश्वर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. म्हटलं साहेब, पोखरकर बोलतोय. हा बोला बोला पोखरकर. जय भीम बोला. जय महाराष्ट्र बोला. हॅलो. हा तुम्ही समोरून जय भीम बोललात बरं झालं, पण भालचंद्र मुंगेकर चान्सलर होते मुंबई विद्यापीठाचे, ते आता मला वाटतं राज्यसभेवर आहेत. आता राज्यसभेवर आहेत काँग्रेसच्या वतीनं. हो, तर त्यांना जय भीम ह्या शब्दाचं वावडे असं मला वाटतं, कारण अनेक लोक त्यांना जय भीम हा शब्द. ज्ञानेश्वरजी, आमची एक विनंती आहे तुम्हाला. ज्ञानेश्वरजी, मुणगेकर सर तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आता इथे नाही आहेत. रामदास आठवले यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर तो प्रश्न कृपा करून विचारा तुम्ही. बरं, ठीक आहे. हॅलो, मला एक विचारायचं, तुम्ही लोकसभेचा निवडणूक लढवा हे सगळ्यांची मत आहे, परंतु तुम्ही हॅलो. हा बोला ज्ञानेश्वरजी. आपण पंढरपूर मधून लोकसभा सगळ्यात तुमच्या जनतेचं मत आहे, तर तुम्ही राज्यसभेवर जाण्यापेक्षा लोकसभेवर परत येणार साहेब. हा, तर आता मी पुढच्या वेळेला लोकसभेला उभा राहतो. म्हणजे आता राज्यसभेवर निवडून आलेलो आहे. आता सारखा मतदारसंघ बदलायला नको, आणि मला कार्यकर्त्याने आग्रह केला. मी काय निवडणुकीला घाबरतोय असं अजिबात नाही. हार जीत असतेच असते, पण आपली इच्छा आहे त्याप्रमाणे पुढच्या वेळेला मात्र 2019 ज्यावेळेला निवडणुका लोकसभेत येतील त्यावेळेला नक्कीच मी लोकसभेला उभा राहीन. बरं, कल्याणहून चंद्रकांत अहिरे पुढचा प्रश्न विचारतायत. चंद्रकांत, तुमच्या टीव्हीचा आवाज एकदम कमी करा, आणि रामदासजींना जो तुमचा प्रश्न आहे तो थेट प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा चंद्रकांतजी विचारा. हा हॅलो, आठवले साहेब. जय भीम. हा बोला जय भीम बोला. काय चंद्रकांत? कल्याणवरून बोलतोय, आरटीआय अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष. हा बोला. हा साहेब, मला प्रश्न विचारायचा आहे का. 1987 1987 ज्यावेळी पीएल लोखंडे मार्गला तुमची एक सभा झाली होती, त्यावेळेस खरोखरच आठवले साहेबांची दरकाळी वाघासारखी दलित त्यांची एक होती. त्या काळामध्ये मी बारा वर्षाचा होतो. चंद्रकांतजी बरोबर, तुमचा प्रश्न विचारा, थेट प्रश्न विचारा, तुमचं काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं आहे का, आतापर्यंत आपण कार्य अजून आरटीआयचे आपण मोठे नेते आहात म्हणून मला एवढंच सांगायचंय का, आपण महायुतीमध्ये गेलो तर कल्याणमध्ये आम्ही प्रल्हादजी जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण पाहिजे महायुतीच्या नेत्यांना निवडून देऊ, परंतु आपला जो प्रश्न आहे हे नक्की आपल्या महायुतीच्या मध्ये आणि आरटीआयला त्या आपण जे काही आपल्या समस्या असतील ते सोडतील का, असं आपलं एक म्हणायचं. याच्यावर देखील मगापासून मला वाटतं बरीच तुम्ही उत्तर. आता म्हणजे आता समजा कल्याणमध्ये कल्याणची जागा जी आहे ती शिवसेना लढवणार आहे, आणि त्या ठिकाणचा जो राष्ट्रवादीचा उमेदवार आहे शिवसेना सोडून गेलेले जे आनंद परांजपे आहेत त्यांना हरवण्याचं काम दलित मतदार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करणारच आहे. तर आपले जे प्रश्न आहेत कल्याणमधले तर ते सगळे प्रश्न सोडवण्यासाठी जो निवडून येणारा जो आपला उमेदवार आहे जे आपले शिंदे एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव त्या ठिकाणी उभे आहेत ते निवडून आल्यानंतर ते प्रश्न सोडवतील, आणि आम्ही आपल्यासोबत आहोतच प्रश्न सोडवण्यासाठी, कारण कायम स्वरूपामध्ये आणखी पण खरं तर फोन येत आहेत, पण प्रेक्षकांना सांगावं लागतंय की आपण आणखी काही फोन घेऊ शकणार नाही आहोत कारण कार्यक्रम आज आपण थांबवतोय. रामदासजी, जशी प्रेक्षकांनी विनंती केली होती आणि तुम्ही एक कविता लिहिलाय जाता जाता आम्हाला ती कविता ऐकायची. हा, तर आता मी कविता तर आता मी कविता लिहितो, परंतु त्याच कविता काय मी तशा कधी म्हणत नाही. तर मी एवढं सांगतो की
मी आहे सच्चा आंबेडकरवादी, मी आहे सच्चा आंबेडकरवादी म्हणूनच म्हणूनच पराभूत करणार आहे मी काँग्रेसची खादी. मी आहे सच्चा आंबेडकरवादी म्हणूनच या निवडणुकीमध्ये पराभूत करणार आहे मी काँग्रेसची खादी. तुम्ही आता लागू नका विनाकारण आमच्या नादी, तुम्ही आता विनाकारण लागू नका आमच्या नादी, कारण देशाचे पंतप्रधान होणार आहेत नरेंद्र मोदी. अजून कविता. आता आमची महायुती भक्कम झाली आहे, आमची महायुती भक्कम झाली आहे कारण आमच्या विरोधकांना हटवण्याची आम्हाला जाग आली आहे, कारण आमच्या विरोधकांना हटवण्याची आम्हाला जाग आली आहे. आता महायुतीवालाच दलितांचा वाली आहे, आता महायुतीवालाच दलितांचा वाली आहे, कारण काँग्रेस ही दलितांच्यासाठी आघाडी आहे. आणि एक कविता, हां अजून एक कविता आहे, थोडक्यात आपला वेळ संपलेला आहे त्यामुळे. मला आता विनाकारण छेडू नका, मला आता विनाकारण छेडू नका, माझ्या प्रश्नांना उगीच सोडू नका. मला आता विनाकारण छेडू नका, माझ्या प्रश्नांना उगीच खोडू नका, आमच्या महायुतीच्या ऐक्याला फोडू नका. कोणाला आवाहन करताय? आमच्या महायुतीच्या ऐक्याला फोडू नका. मतांचा प्रसाद काँग्रेसवाल्यांना वाढू नका, आता आमच्या महायुतीला फोडू नका. मतांचा प्रसाद काँग्रेसवाल्यांना वाढू नका, त्यांना आता कधी सत्तेमध्ये धाडू नका, त्यांना आता सत्तेमध्ये कधीच धाडू नका. महायुती फोडू नका असं तुम्ही सांगताय, पण तिकडे वेगळंच काय काय चित्र दिसतंय. आपण विचारा नेत्यांना मध्ये रामदासजी आठवले यांनी वेळ दिला, धन्यवाद रामदासजी आज स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल. उद्या देखील नव्या नेत्यासह आणि नव्या प्रश्नांसह आपण या कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.